रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेत विभीषणाचा रोल करणारे गुजराती अभिनेते मुकेश रावल यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मुंबईतील कांदिवली भागात रेल्वे ट्रॅकवर मंगळवारी सकाळी मुकेश रावल यांचा मृतदेह आढळून आला. रावल हे मंगळवारी सकाळी एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते आणि तिथूनच घाटकोपरला डबिंगसाठी जाणार होते. सकाळपासून गेलेले मुकेश 24 तास झाले तरी घरी परतले नाही आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी कांदिवली पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली. रावल यांच्या फोटोवरून रेल्वे ट्रॅकवर आढळलेल्या मृतदेहाची ओळख पोलिसांना पटली. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून मुकेश रावल यांच्या कुटुंबियांनी मात्र रावल यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे पोलिसांनी आता खुनाच्या तपासाच्या दिशेनं सूत्र फिरवली असून रावल यांच्या ड्रायव्हरला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.